चाळीसगाव घाटातून जाणाऱ्या अवजड वाहन चालकाकडून चाळीसगाव ग्रामीण पोलीस पैशांची वसुली करत असल्याचं उघड झाले आहे। चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून ते गुरुवारी पहाटेपर्यंत स्वतः ट्रक चालक बनून पोलिसांकडून होणाऱ्या वसुलीचा भांडाफोड केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात दरड कोसळल्यानंतर घाट रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी हा रस्ता अवजड वाहनासाठी बंद आहे, पण पोलीस वाहन चालकाकडून पैसे घेऊन वाहने सोडत आहेत। आमदार चव्हाण यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे पोलीस दलातील खाबुगिरी समोर आली आहे। कन्नड घाटातून अवजड वाहने सोडण्यासाठी पोलीस पैसे घेत असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, या गैरप्रकाराची तक्रार आपण पोलीस महासंचालकाकडे करणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ईबीएमनुशी बोलताना सांगितले आहे। या साऱ्या प्रकारात ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील गुंतलेले असावेत, त्यांचे थेट राज्य सरकारमधील मंत्र्याशी लागेवांदे असण्याची शक्यता असल्याचा आरोपही आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे। या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होऊन दोषी असलेल्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे। नेमकं याबाबत आमदार मंगेश चव्हाण काय बोलले ते जाणून घेऊयात। जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव। किती पैसे घेतले? किती पैसे दे? थोड़ा कम लेना। कितना है? अरे नहीं ना यार, तो हेलो 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 ए भाई ए अंदर पैसे देना इधर वापिस, ये 100 रुपए दे देते वापिस। तू गालियां क्यों दे रहा है? गालियां क्यों दे रहा है? लेकिन इधर आ, इधर कौन साहब है? इधर है, 500। पैसे देना वापस अच्छे से। गे रे ते पैसे गे, पैसे खाली फेकले त्याने। अरे पैसे तो उच्च है, काटले की तिकडे घेऊन गेला। अरे पैसे ये पैसे ये बंद कर रे, चलो चल ये एक खोल रहा था, कैसे जाता है? कितना देना पड़ेगा? 500? कम लो ना यार, कम लेना यार। अरे लंबा जाने का ना भाई, 200 वापिस कर। अरे नहीं ना, अरे गरीब आदमी है ना यार। ए भाई, अरे 500 मत लेना यार। कितना है? नहीं ना यार, सो ही दिया ना भाई, ऐसा मत करना यार। अरे चल ना यार, 100 रुपया देना वापिस। ए भाई, ए भाई, इसको बोलो ना 100 रुपया देने को वापिस। हेलो ए भाई,
ऐसी बात मत करना यार। यार पैसा वापिस देने को बोलो ना, 500 लिया उसने। क्या चूते कौन है रे, गाया कहाँ देते रे, किसको गाले दे रहा? फिर ये रे अंकित शूटिंग कर रहे थे उनसे रे, ये इधर खाली प्रकाश ठाकूर। तो कुठे गेला गणेश पाटील? कुठे गेला तो? कुठे गेला? अरे चोरांना पकडायचं काम तुमचं आहे, तुम्हाला आम्हाला पकडायला यावं लागतं इथं। लाजानी वाटत थोडेफार रे, एवढे पैसे वसूल करताय? दादा दादा आम्ही पैसे घेतले। मग काय घेतले? 500 रुपये घेतले का माझ्याकडून? आता नाही दादा, तो त्याला माहिती नाही। आणि त्याला काय इकडे काय पकडला? नाव काय तुझं? कुठला आहे तू? कुठला आहे तू? कॉन्स्टेबल आहे का? मग झिरो पोलीस? झिरो पोलीस आहे का? ते पोलीस कुठे पळाले आता? हे सगळे ते आता सगळ्यांचं केलं तू रेकॉर्डिंग? हा ठीक आहे। ए भाई तुझ्या तुम रात दिन गाडी चलाता, मेहनत करता, यहाँ पे हराम की मजदूरी, हराम की कमाई करते, और 500 रुपए ले रहे तुमसे? कितना लिया ना भाई, कितना लिया? एक मिनट, चक्कर में 1000 रुपए लिए। 1000 रुपए किधर से? गाड़ी से इधर जाने के लिए, आने के लिए 1000 रुपए लिए। अभी 200 लेके छोड़ रहे थे अभी। हाँ, कल से चालू हुआ बोलते तो हम आ रहे थे, अभी 200 लेके छोड़ने वाले थे। कोई नया आदमी लिया तो 1500 भी ले लेते। कितना रोज का तकलीफ है? हाँ, रोज का तकलीफ। आप कहाँ से आए? आंध्रा जा रहे। आंध्रा से देखने तो पहले गाड़ी रुको तो लकड़ी सी मार रहा था मेरे से यार। ठीक है चलो जाओ, अभी तुमको कोई किसको तकलीफ नहीं होगी। ये महाराष्ट्र में है ना, ये महाराष्ट्र सरकार की वसूली का टोल लगाया हुआ है। ये दलालों के बीच से ये पुलिस खड़ी करके अभी ये सब दलाली सब ये पूरा राष्ट्र लूटने को लगे हैं सब लोग। इनको कोई अच्छा करने की जरूरत नहीं है। ये घाट अभी बंद करके रखा है, लेकिन ये सब ट्रक छोड़ रहे। देखो कितना बड़ा लाइन, ये लाइन है, ये लाइन है, गरीब लोगों को लूट रहे। आप बोले ना आपको लास्ट टाइम कितना रुपये? आज घाटात मी स्वतः गेलो होतो। आज ज्या पद्धतीने आपण इथं पाहू शकता, इथं बोर्ड लागला आहे, नो एंट्री बोर्ड लिहिला आहे की ओटरम घाट चालू काम चालू असल्यामुळे इथून कुठल्याही जड वाहनांना प्रवेश मिळणार नाही, ही अशी परिस्थिती असताना चाळीसगावच्या पोलिसांचा एक मोठा प्रताप, खास करून ग्रामीण पोलीस यांच्या आत्रयीत असलेले हे सगळे क्षेत्र यांनी हा वसुलीचा एक मोठा धंदा चालू केलेला आहे। याचे सविस्तर सर्व व्हिडिओ माझ्याकडे आजचे आहेत। मी ते उद्या अँटी करप्शन DG राज्याचे महासंचालकांपासून तर IG-पासून तर SP-ना मी सर्व आता हे तक्रारी सकट देणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून माझ्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या की ग्रामीण पोलीस स्टेशनमधल्या हद्दीतल्या यांनी एक मोठा वसुलीचा धंदा
त्या वाहन सोडण्याच्या नावाखाली 1,500-1,100 जसे पैसे भेटतील तसं उरबडण्याचं काम चालू केलं आहे। खरं तर ह्या सरकारमध्ये हे दुर्दैव आहे की आंधळं दळतं आणि कुत्रं पेट खात आहे। इथं आज आपण पाहू शकता पुढे की इथं सगळं नाकाबंदीचे बोर्ड लागलेले असताना हातातील अवजड वाहनांना प्रवेश बंद असा स्पष्ट उल्लेख असताना देखील एवढ्या मोठ्या संख्येने इथनं वाहनं जात आहे, वरतून वाहनं येत आहे आणि मोठ्या प्रमाणात, मला असा अंदाज आहे की रात्रभरातून इथं 2 ते 5 लाख रुपयाची वसुली इथनं केली जाते। प्रत्येका वाहनाकडून 100, 200, 500 जसे भेटतील तसे पैसे घेतले जातात। अरेरावी शिवीगाळ करणे आणि झिरो पोलिसांच्या माध्यमातून ही सगळ्या वसुलीचं मोठं काम चालू आहे। इथं सगळं आज रात्री आपण पाहू शकता हे सगळे पोलीस इथं ड्युटीवर जे आहेत हे अशा पद्धतीने इथं सगळं या वसुलीचं काम यांनी चालू केलेलं आहे। या सरकारचा जो धंदा आहे हा सर्वसामान्य जनतेचं पोलिसांच्या माध्यमातून संरक्षण करणं असायला पाहिजे होता, परंतु ते संरक्षण न करता पोलिसच आता ह्या सर्वसामान्य जनतेचं भक्षण करायला लागले आहे आणि माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीला हे सगळं अस्वस्थ करणारं चित्र आहे। मी वारंवार या प्रशासनाच्या या करप्शनच्या विरोधात मी कायम आवाज उठवतो। अनेकदा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, अनेकदा अनेक वेगवेगळ्या प्रकारने टॅक्टिक्सने मला प्रेशराईज करणे, परंतु मी जनतेच्या विचाराच्या सोबत बांधिलकी असल्याने मी कधीही कोणाला नडदडपणमध्ये येता मी माझं काम आजही चालू ठेवेल, उद्याही चालू ठेवेल, रात्री 2 असो 3 असो वेळेची तमा न बाळगता जनसामान्यांना लुटणाऱ्यांना या सरकारच्या या दलालांना मी कोणालाही यांची कोणाचीही गय करणार नाही, यांना कोणालाही सोडणार नाही, जनतेसमोर आणेल। आता ह्या पोलीस अधिकारी ज्या ज्या त्यात इन्व्हॉल्व असतील त्यांचं निलंबनाची मागणी मी स्वतः करणार आहे। येणाऱ्या अधिवेशनात हाच माझा पहिला गृह खात्याचा प्रश्न मी टाकणार आहे। कन्नड घाटामध्ये आमदार मंगेश चव्हाणांनी सकाळी स्टिंग ऑपरेशन केल्याचं बघितलं जात आहे, वाहनांकडनं पैसे घेतले जात आहेत पोलीस कर्मचाऱ्यांकडनं असा आरोप त्यांनी केलेला आहे, व्हिडिओ क्लिप जारी केले आहेत, काय कारवाई आहे या संदर्भामध्ये? जो काही व्हिडिओ आमच्याकडे सुद्धा आमदार चाळीसगाव यांनी जो ऑपरेशन केलं त्या संदर्भातला आलेला आहे त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे। त्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील, जे कोणी दोषी असतील या सर्वांवर अतिशय कडक अशी कारवाई केली जाईल। प्राथमिक जी माहिती आमच्याकडे मिळालेली आहे त्यानुसार काही खाजगी इसम त्यामध्ये पैसे काही ट्रक चालकांकडनं घेताना दिसून आलेले आहेत आणि त्या खाजगी इसमांच्या मागे काही पोलीस कर्मचारी असल्याची माहिती आहे। तर याचा तात्काळ एक अहवाल आम्ही मागून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे। कशा स्वरूपाची कारवाई होऊ शकते सर? दोषी खाते अंतर्गत जी काही कारवाई असते शिस्तभंगाची ती कारवाई जो अहवाल समोर येईल त्या अहवालाच्या आधारे लवकरात लवकर केली जाणार आहे। हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।